नमस्कार मित्रांनो आय सॅकडमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण बावीस ऑगस्ट दोन हजार बावीस रोजी जे काही एक्झाम मध्ये आपल्याला मध्ये जे काही क्वेश्चन विचारले होते ते क्वेश्चन आपण बघणार आहोत बघा जे क्वेश्चन्स ह्या शिफ्टमध्ये विचारले गेले होते याच्या आधी आपण केले आहे त्याच टाईपमध्ये क्वेश्चन विचारले गेले आहे आणि आपण हे क्वेश्चन आता चांगल्या पद्धतीने करूया ओके चला तर आता स्टार्ट करूया आणि स्टार्ट करण्याआधी सगळ्यात पहिले बघा आय एस अकॅडमीची टेस्ट सिरीज ही लॉन्च झालेली आहे या टेस्ट सिरीजचा तुम्ही फायदा घेऊ शकतात आपली जर एक्झाम असेल तर लक्षात ठेवा जर तुमची एक्झाम आतापर्यंत झालेली नसेल तर टेस्ट सिरीजला ऑप्ट करा जेणेकरून तुम्हाला त्याचा फायदा होईल कारण खूप साऱ्या मुलांना याचा फायदा होतोच आहे टेस्ट सिरीजचे शीट तुम्ही चेक करा पहिल्यांदा बघा खूप सारे मुलांनी आता पहिल्यांदा जेव्हा टेस्ट सिरीज दिली होती त्यांचा टाईममध्ये एक्झाम होत नव्हती त्यांना कळायला लागलं की आपल्याला किती क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आणि टाईममध्ये कसं कंप्लीट करायचं आहे ओके तुम्ही एकदा टेस्ट सिरीज सॉल्व करायला लागले तर तुम्हाला अंदाज येतो की तुम्ही कुठे मागे पडत आहात आणि कुठे तुम्हाला इम्प्रूव करायचं आहे ओके okay? तर त्याच्याकडे लक्ष द्या आणि ज्यांना टेस्ट सिरीज लावायची आहे त्यांनी खालच्या लिंकवरती क्लिक करा आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक टाकली आहे त्या लिंकवरती क्लिक करून तुम्ही टेस्ट सिरीज ऑप्ट करू शकतात ओके okay? चला आताच स्टार्ट करूया आपण सगळ्यात पहिले की जो काही एक्झाम आहे एक्झामबद्दल आपण थोडंसं डिस्कस करूया बघा खूप सारे मुलं मला कॉल करून विचारत होते की जी के आणि जी एस जो काही जन आपला जी केचा जो पेपर आहे जनरल नॉलेजचा जो पेपर आहे किंवा करंट अफेअरचा जो पेपर आहे त्याचा अभ्यास कसा कर करू बघा आता मित्रांनो आता आपल्याकडे टाईम उरलेला नाही की तुम्ही जी के किंवा जी एसचे प्रिपरेशन कराल ओके कारण जी के आणि जी एस हा जो सिलेबस असतो ना हा खूप वास्ट असतो कोणता प्रश्न कुठून येईल आपल्याला मधून विचारला जाईल की मधून की कोणतं कॉमनवेल्थ गेम झाले याच्यामधून प्रत्येकाचे नावं लक्षात ठेवणं आणि कोणी काय केलंय हे लक्षात ठेवणं खूप अवघड आहे ओके याच्यासाठी तुम्हाला लॉंग टर्म अभ्यास करावा लागतो पण तुम्ही जर बघितलं तुमचं मॅथ झालं सायन्स झालं आणि रिझनिंग झालं ओके हे जे टॉपिक आहे ना याच्यामध्ये फिक्स क्वेश्चन आहे जे पंचवीस पंचवीस मार्काचे जे काही क्वेश्चन आपल्याला येणार आहे ते आपल्याला माहिती आहे की हे क्वेश्चनचे टॉपिक आपल्याला माहिती आहे आणि प्रश्न कोणत्या टाईपने आहे हे पण माहिती आहे ओके जर तुम्ही हे तिन्ही पक्के केले ना तर तुम्ही इझिली सेव्हन्टी टू सेव्हन्टी फाय पर्सेंट तुमचं सिलेबस कवर अप करू शकता आणि तेवढे मार्क्सही कवर अप करू शकतात ओके आता ज्यांची एक्झाम बाकी आहे त्यांनी जी के जी एस वरती लक्ष देऊ नका तुम्ही सगळ्यात पहिले जे काही फिक्स टॉपिक आहे मॅथ सायन्स आणि रिझनिंग याच्यावरती फोकस करा जेणेकरून तुम्हाला त्याचा खूप चांगला फायदा होईल ओके चला आता आपण जाऊया आपल्या प्रश्नांकडे की आज कोणते बावीस तारखेला कोणते प्रश्न आपल्याला विचारला गेलाय ओके आता मी याच्यामध्ये पहिला प्रश्न लागतो हा आला होता सरळ व्याज कशावरती सरळ सरळ व्याज आपल्याला प्रश्न विचारला गे गेलाय की मुद्दल जी आहे मी डायरेक्टली आता प्रश्न लिहितो मुद्दल जी आहे ती आपल्याला सांगितली आहे ती आहे दोन लाख ओके त्याच्यानंतर रेट जो दिला आहे आपल्याला ज्याला आपण दर म्हणतो हा झालाय दहा टक्के दसादसे दहा टक्के दराने त्याच्यानंतर काळ जो दिला आहे हा दिला आहे दोन वर्ष टू इयर्स ज्याला आपण म्हणतो तर आपल्याला विचारलंय की सरळ व्याज किती होईल त्याचं सरळ व्याज ज्याला आय म्हणतो सिंपल इंटरेस्ट किती होणार आहे ओके तर याच्यामध्ये आपण सिंपलमध्ये शिकलो आहे सरळ व्याज काढताना सिम्पली काय करायचं रेट जो दिला आहे आपल्याला साठ टक्के दिला आहे बरोबर आता मला सांगा की दोन लाख हे जे काही दिले आहे आपल्याला ही जी संख्या दिली आहे ही असते शंभर टक्के ओके इथे शंभर लिहितो मी त्याच्यानंतर होणार काय वीस हजार ही झाली दहा टक्के आणि त्याच्यानंतर होणार दोन हजार ही झाली एक टक्का आपल्याला किती टक्के विचारलं सात टक्के विचारलं एक टक्का दोन हजार असेल तर साठ टक्के किती गुन्हेले सात करावं लागेल त्याला बरोबर तर हे किती होणार हे होणार चौदा हजार चौदा हजार रुपये तर आपल्याला काय आहे की का एक त्याला एका वर्षाला जो व्याज भरावा लागतोय हा एका वर्षासाठी तो चौदा हजार रुपये भरावा आहे तर आपल्याला किती वर्षांसाठी विचारला तो दोन वर्षांसाठी म्हणजे इन टू करायचं हे तुम्ही तोंडी करू शकतात ओके तर आपला आन्सर आलाय की अठ्ठावीस हजार रुपये त्याला व्याज भरावं लागेल व्याज किती भरावं लागेल तो भरावा लागणार आहे अठ्ठावीस हजार रुपये लक्षात ठेवा आपला आन्सर आहे अठ्ठावीस हजार रुपये आता पुढचा प्रश्न बघूया आपण हा त्रिकोणावरती विचारला गेला होता आपल्याला बाजू दिले होते ए बी इज इक्वल टू पाच बी सी इज इक्वल टू टेन आणि सी ए इज इक्वल टू सेवन असं आपल्याला एक ट्रायंगल दिला होता त्यांनी ही झाली पाच ही झाली दहा आणि ही झाली सात तर आपल्याला विचारलं की याचा एरिया काय एरिया किंवा त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो क्षेत्रफळ ओके क्षेत्रफळ किती आपल्याला असा प्रश्न विचारले गे विचारला गेला होता तर जेव्हा आपल्याला असा कोणताही त्रिकोण दिला असतो जो काटकोण त्रिकोण असतो किंवा जिथे लंब टाका यासाठी आपल्याला तिन्ही बाजू दिलेले असतात तेव्हा फॉर्म्युला काय असतो आपला लक्षात ठेवा वर्ग मुळात एस एस मायनस एस मायनस बी एस मायनस सी ओके आतापर्यंतच्या खूप सारे शिफ्ट मध्ये हा प्रश्न विचारला गेला आहे वेगवेगळ्या व्हॅल्यूज टाकून त्याच्यामुळे हा फॉर्म्युला लक्षात ठेवा तुम्ही एस म्हणजे काय याला अर्ध परिमिती म्हणतो अर्ध परिमितीचा अर्थ काय तिन्ही बाजूंची बेरीज पाच अधिक दहा अधिक सात डिवायडेड बाय दोन ओके तर आता दहा हे किती होतात पाच दहा पाच पंधरा पंधरा आणि सात हे होतात बावीस डिवायडेड बाय दोन हे झाले अकरा आता आपण काय करणार की हा जो फॉर्म्युला आहे एस चा त्याच्यामध्ये ही व्हॅल्यू पूट करूया ठीक आहे तर आता बघा इथे अकरा आले एस एस मायनस ए म्हणजे एस आता मी इथं अकरा लिहितो अकरा वजा पाच एकदा करूया त्याच्यानंतर अकरा वजा सात त्याच्यानंतर अकरा वजा दहा ठीक आहे आता हे तीन आले याच्यामध्ये आता पुढे जाऊया आपण अकरा गुणिले अकरा वजा पाच हे झाले सहा अकरा वजा सात हे झाले चार आणि अकरा वजा दहा हे झाले एक आता इथे काय होणार की चार जो आहे हा वर्गमूळ चार म्हणजे होतो दोन दोन बाहेर येणार आणि मध्ये उरले अकरा गुणिले सहा गुणिले एक म्हणजे अकरा सक सहासष्ट म्हणजे आपला आन्सर काय आला इथे दोन वर्गमुळं सहासष्ट हे झालं आपला आन्सर ठीक आहे तर हा जो प्रश्न आहे हा आपल्याला मध्ये विचारला गेला होता की कोणता ऍन्सर आहे तो आहे दोन वर्गमुळं सासष्ट किंवा टू रूट सिक्स्टी सिक्स हे आपलं झालंय अँसर आता पुढे जाऊया पुढचा प्रश्न आपण बघूया आता याच्यामध्ये जो पुढचा प्रश्न आपल्याला विचारला गेला आहे तो आहे की वर्गमुळात दोन एक्स अधिक नऊ अधिक एक्स इज इक्वल टू थर्टीन तर आपल्याला याच्यामध्ये विचारलं गेलं होतं की हे सॉल्व करा याचं आन्सर काय येणार एक्सची व्हॅल्यू किती येणार एक्सची व्हॅल्यू आपल्याला इथे विचारली गेली होती तर काय करायचं याच्यामध्ये घाबरून जायचं नाही काहीच करायचं नाही सगळ्यात पहिले हा स्क्वेअर रूटमध्ये टू एक्स प्लस नाईन हा प्लस एक्स इथे तिकडे जाऊन होणार मायनस एक्स तेरा वजा एक्स हे झालं आता हे झालं आपलं वर्गामुळे आपल्याला याचं वर्ग करावं लागेल हे काढण्यासाठी जर याचं वर्ग केलं तर टू एक्स प्लस नाईन येणार बरोबर आणि इथे येणार तेरा वजा एक्स ब्रॅकेटचा वर्ग हा झाला टू एक्स प्लस नाईन हा इथे काय होणार तेराचा वर्ग ए ए मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इथं अप्लाय करू आपण ओके म्हणजे तेराचा वर्ग वन सिक्स नाईन मायनस तेरा गुणिले एक्स गुणिले दोन ट्वेंटी सिक्स एक्स आणि प्लस एक्सचा वर्ग ओके हे कळलं ए मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आपण हे केलं हे लक्षात ठेवा आता इथं काय करणार आपण एक्स स्क्वेअर हा तसाच ठेवणार ओके तर एक्स स्क्वेअर मी तसाच ठेवतो एक्स स्क्वेअर हा टू एक्स इकडे जाऊन मायनस ट्वेंटी सिक्स एक्स बरोबर मिळाला तर काय होणार मायनस ट्वेंटी एट एक्स येणार ओके आता ह्या गोष्टी तुम्हाला जमायला पाहिजे जेणेकरून तुम्हाला सिम्प्लिफिकेशन इझिली होईल ओके वन सिक्स नाईन इथं आहे हे वजा नऊ होणार म्हणजे प्लस वन सिक्स्टी इज इक्वल टू झिरो आता आपल्याला काय करायचं अश एकशे साठचे असे भाग पाडायचे की ज्याची बेरीज ही वजा अठ्ठावीस आली पाहिजे ओके वजा अठ्ठावीस आली पाहिजे मग एकशे साठ ला असे दोन भाग कोणते होणार वीस गुणिले आठ होणार बरोबर केले तर एकशे साठ होत आहे आणि याच्यामध्ये दोघांना वजा वजा साईन येणार आहे कारण का इथं आलाय प्लस आणि इथं आलाय मायनस ओके हे आपल्या मागच्या व्हिडिओमध्ये मी चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन आहे तुम्ही तिथे बघू शकता की कोणत्या पद्धतीने हे इक्वेशन हे सॉल्व करायचे असतात ठीक आहे तर आता बघा इथे मी डायरेक्टली लिहितो की एक्स मायनस ट्वेंटी याच्यात येणार आणि एक्स मायनस एट इकायच्यात येणार इज इक्वल टू झिरो तर आपण याला डायरेक्ट लिक्वेट करू एक्स इज इक्वल टू ट्वेंटी आणि एक्स इज इक्वल टू एट तर आपल्याला याच्या उकली ज्या विचारल्या होत्या है, तर याच्या दोन व्हॅल्यू येणार वीस आणि आठ ओके okay? अशा पद्धतीने लक्षात ठेवा प्रश्न जे विचारले गेले होते खूप सिंपल याची लेवल बघा खूप सिंपल आहे जस्ट काय आहे हे लेंदी आहे क्वेश्चन हे लेंदी आहे सॉल्व होऊ शकतात असं सॉल्व होऊ शकणार नाही असं नाहीये फक्त क्वेश्चनची जी लेंथ आहे ती खूप लेंदी ठेवली आहे जेणेकरून तुमचा टाइम जास्त जाईल ओके पण तुमची जर प्रॅक्टिस असेल याच्यावरती पकड असेल तर तुम्ही ते इझिली सॉल्व करू शकता आता पुढे जाऊया आपल्याला एक विचारलं की रवी नावाचा एक मुलगा आहे तर रवीने काय केलं की पाच हजार रुपये आणि प्रमाणाचा हा प्रश्न आहे पाच हजार रुपये त्याने एका ठिकाणी गुंतवले ओके त्याच्यानंतर काय केलं श्याम नावाचा एक मुलगा आहे त्याने दहा हजार रुपये गुंतवले किती दहा हजार रुपये गुंतवले कधी सहा महिन्यानंतर महिन्या नंतर त्यांनी दहा हजार रुपये गुंतवले आता एका वर्षानंतर काय झालं त्यांच्या ह्या बिझनेसमध्ये त्यांना प्रॉफिट झाला आणि तो प्रॉफिट झाला आहे सहा हजार तीनशेचा नफा झाला आहे ओके सहा हजार तीनशेचा नफा झाला आहे त्यांना तर याच्यामध्ये श्याम जो आहे श्यामचा प्रॉफिट किती म्हणजे त्याचा श्यामला किती नफा भेटणार श्यामला किती पैसे भेटणार याच्यामध्ये तर आता बघा सगळ्यात पहिले इथं रवीचा आर लिहितो आणि श्यामचा एस लिहितो रवीने टाकले पाच हजार रुपये आणि श्यामने टाकले दहा हजार रुपये बरोबर याचा रेशो किती येतोय वन हॅज टू टू म्हणजे एकाच दोन येतोय बरोबर पाच हजार आणि इथं दोन हजार म्हणजे याने जेवढे टाकले होते त्यांनी दोन टाकले होते आणि याने याचा कालावधी किती होता एका वर्षासाठी कारण पहिल्यापासून टाकले आणि याचा कालावधी किती होतात हा होता सहा महिन्यासाठी बरोबर सहा महिन्यानंतर टाकले आणि पुढचं एक वर्ष झालाय म्हणजे दोघं काय होतंय बघा तर दोघं जर मी आता या दोघांचा रेशो घेतला की साठ हजार याचा पण होताय आणि याचा पण साठ हजार होतोय ओके म्हणजे यांचा जो प्रॉफिटचा जो रेशो असेल हा वन आ, ए वन हॅज टू वन असेल ओके म्हणजे किती दोघांना सेम प्रॉफिट भेटेल जर दोघांना सेम प्रॉफिट भेटणार असेल तर सहा हजार तीनशेला डिवायडेड बाय टू करावा लागेल आपल्याला तो किती येतो सहा हजारचा अर्धा तीन हजार आणि तीनशे चार दे एकशे पन्नास म्हणजे तीन हजार एकशे पन्नास रुपये एकाचा प्रॉफिट झाला ओके या सिम्पल मेथडनी आपण कोणत्याही मेथडनी गेलो नाही आपण सिम्पल अंडरस्टँडिंग करून हा प्रश्न सॉल्व्ह केला आहे आता पुढे जाऊया आपण पुढचा जो प्रश्न आहे याच्यामध्ये आता आपल्याला सांगितलं आहे की एक आयत आहे ओके आयत आपल्याला सांगितलं आहे तर याच्यामध्ये याची जी एक बाजू आहे ती आहे वीस आणि एक बाजू दिली आपल्याला एक्स या नावाने ओके आणि आयताच क्षेत्रफळ दिले आपल्याला क्षेत्रफळ हा जो दिला आहे हा दिला आहे शंभर सेंटीमीटर स्क्वेअर ओके जो असेल तो तर आपल्याला विचारलं एक्स ची जी बाजू आहे ना त्याची व्हॅल्यू आपल्याला विचारली किती तर सगळ्यात पहिले आपल्याला आयता क्षेत्रफळाचं सूत्र माहिती पाहिजे खूप सिंपल प्रश्न आहे आयता क्षेत्रफळ एल इन्टू बी येतं बरोबर आता एल काय इथं ट्वेंटी बी काय आहे एक्स आणि याची व्हॅल्यू किती येते ही आली शंभर बरोबर तर एक्स इज इक्वल टू विसा पाच शंभर बरोबर तर एक्स आली पाच तर एक्सची व्हॅल्यू किती झाली आहे पाच लक्षात ठेवा एक्स म्हणजे ही जी बाजू असेल ती असणार आहे पाच असणार आहे तर आपण अशा खूप सिंपल क्वेश्चन विचारले गेले आहे काही तर तुम तुम्ही या पद्धतीने याचा अँसर काढू शकतात आता पुढे जाऊया पुढे परत आपल्याला पुढच्या शिफ्टमध्ये एक प्रश्न विचारला गेला होता तो विचारला गेला आहे इंटरेस्ट इंटरेस्टवरती परत ओके okay. या दिवशी आपल्याला सिंपल इंटरेस्टवरती एक प्रश्न बघायला भेटतात आहे आपल्याला इथं मुद्दल येतो मी फक्त मुद्दल मुद्दल सांगितली पंचवीसशे रुपये त्याच्यानंतर त्यांनी कालावधी जो सांगितला आहे काल सा जो सांगितला आहे तो सांगितला दोन वर्ष त्याच्यानंतर रेट ऑफ इंटरेस्ट जो काही आपल्याला आर दिला आहे चार टक्के आणि आपल्याला विचारलं आहे की सरळ व्याज किती याचा सरळ व्याज किती तर बघा सिंपल आपल्याला सगळ्यात पहिले लक्षात पाहिजे की पंचवीसशे रुपये मुद्दल आहे ही झाली शंभर टक्के बरोबर दोनशे पन्नास ही झाली दहा आणि पंचवीस ही झाली एक टक्का तर याचा अर्थ काय आहे की आणि एका वर्षी जो व्याज आहे तो चार टक्के दराने म्हणजे एक टक्का म्हणजे पंचवीस तर चार टक्के म्हणजे किती शंभर रुपये म्हणजे तो एका वर्षाला किती व्याज देतोय शंभर रुपये वन इयर तर आपल्याला असे किती वर्ष द्यायचे दोन वर्ष तर पुढच्या वर्षी पण शंभर रुपये देणार म्हणजे टोटल व्याज त्याने किती दिलं दोनशे रुपये लक्षात ठेवा त्याने व्याज दिलाय दोनशे रुपये असं तुम्ही तोंडीही काढू शकता पुढचा आता प्रश्न बघूया याच्यामध्ये आपण जो सॉल्व करण्यासाठी आपल्याला विचारला गेला होता <coughs> तो आहे की सहाचा वर्ग अधिक साताचा वर्ग अधिक स्क्वेअर रूटमध्ये सिक्सटीन इज इक्वल टू किती सिंपल प्रश्न विचारला गेला आहे सहाचा वर्ग सहा सहा छत्तीस साताचा वर्ग साती साती, साती एकोणपन्नास अधिक वर्गमुळं सोळा म्हणजे याचा वर्गमूळ किती येतं हाय तो चार आता छत्तीस आणि चार इझिली ऍड होतील आपले बरोबर छत्तीस आणि चारचे चार ऍडिशन चार करा हे होतात चाळीस चाळीस अधिक एकोणपन्नास हे झाले एटी नाईन तर आपलं ऍन्सर झालं एटी नाईन ओके या पद्धतीने आपण हे प्रश्न सॉल्व्ह करू शकतो आता पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आपल्याला एक पतंग ज्याला आपण म्हणतो मराठीमध्ये तो दिला होता आता याच्यामध्ये आपल्याला ह्या पद्धतीने एक दिला आहे याच्यावरती एक लंब टाकलाय याच्यावरती एक नंबर टाकलाय ओके okay, आता हा जो प्रश्न आहे याच्यामध्ये आपल्याला एक कर्ण दिला आहे याचा कर्ण हा जो दिला आहे याची साईज दिली होती लेट साईज याला ए बी म्हणूया आपण ए बीची जी लेंथ आहे ती आपल्याला सांगितली आहे ती आहे बत्तीस सेंटीमीटर ठीक आहे त्याच्यानंतर एल वन दिला आहे आणि एल टू दिला आहे हा लंब ज्याला आपण म्हणतो ओके एल वन हा दिला आहे दहा आणि एल टू दिला आहे आपल्याला सहा आपल्याला विचारलं की याचं क्षेत्रफळ किती क्षेत्रफळ किती आता सगळ्यात पहिले लक्षात ठेवा हा झाला आहे आपला काय त्रिकोण झाला आहे तर त्रिकोणाचं क्षेत्रफळ काढताना आपण काय करतो वन बाय टू पाया गुणिले उंची आता ह्या केसमध्ये काय आहे पाया काय झाला ए बी हा पाया झाला दोघं त्रिकोणाचा ओके वरचा एक त्रिकोण खालचा एक त्रिकोण आता याच्यामध्ये बघा तर आता दोन्ही त्रिकोण जे झाले मी पहिल्या सगळ्यात पहिले एकाचा काढून घेऊ वन बाय टू पाया किती आहे बत्तीस गुणिले उंची एक एकदा घ्या दहा ठीक आहे आता उंची दहा घेतली तर मी काय करणार इथं सगळ्यात पहिले सोळ दोन्ही बत्तीस होत आहे तर हे झालं एका त्रिकोणाची एकशे साठ ओके पहिल्या त्रिकोणाची काढली आता दुसऱ्या त्रिकोणाची काढतो कारण दोघं त्रिकोण मिळून आपलं चौकोन बनतोय बरोबर वन बाय टू पाया गुणिले उंची डायरेक्टली आपण तोंडी उत्तर काढू शकतो मी जस समजणवण्यासाठी मी सांगतोय की आपण दोन वेगवेगळ्या पद्धतीने काढले बत्तीस उंची दुसरी आहे सहा ओके इथं परत आपण काय करणार की बेत्रिक सहा आणि बत्तीस गुणिले तीन म्हणजे तीन दुणे सहा तीन त्रिक नऊ शहाण्णव झालं तर तुम्ही याची जर बेरीज केली एकशे साठ अधिक शहाण्णव हे झाले सहा हे झाले पाच आणि हे झाले दोन दोनशे छप्पन्न सेंटीमीटर स्क्वेअर ओके हे झालं याचा आन्सर खूप सिंपल सिंपल प्रश्न आले होते ओके जस्ट आपल्याला याच्यामध्ये आपलं काय पाहिजे आपल्याला फॉर्म्युले माहिती पाहिजे आणि ते सॉल्व करण्याची मेथड आपल्याला माहिती पाहिजे तर तुम्ही हे क्वेश्चन एकदम इझिली सॉल्व करू शकतात ओके आता पुढे जाऊया आपण पुढचा प्रश्न बघूया एक आता पुढचा प्रश्न खूपच सिंपल विचारला गे गेला आहे आणि बघा मित्रांनो ह्याच टाईपचे प्रश्न आपण आपल्या आय एस अकॅडमीची जी टेस्ट सिरीज आहे ज्यांनी ज्यांनी टेस्ट सिरीज लावली आहे त्यांना माहिती असेल की हे ह्याच टाईपचे क्वेश्चन आपण विचारले गेले आहे लेवल पण हीच आहे जी आपल्याला एक्झाममध्ये विचारली जात आहे आणि ह्याच टाईपचे आपण क्वेश्चन विचारले गेले आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला लावायची असेल तर तुम्ही खालच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये क्लिक करून ती लावू शकतात ओके okay. आता पुढे जाऊया आपण याच्यामध्ये आपल्याला एक सिंपल सा क्वेश्चन विचारला गेला होता खूप सिंपल प्रश्न विचारला गेलाय की एका त्रिकोणाचं आपल्याला दोन अँगल दिले एक दिलाय ऐंशी डिग्री दुसरा दिलाय चाळीस डिग्री तर आपल्याला विचारलं की तिसरा जो अँगल असणार आहे तिसरा जो कोण असणार आहे त्याचं व्हॅल्यू किती असणार आहे सगळ्यांना माहिती आहे सगळ्या अंग अँगलची बेरीज किती असते त्रिकोणाच्या एकशे ऐंशी असते आता या ऐंशी प्लस चाळीस किती होतात हे होतात होता एकशे वीस डिग्री तर उरला किती साठ डिग्री तर तिसरा जो कोण असणार आहे तो साठ डिग्रीचा असणार आहे ठीक आहे आता पुढे जाऊया आपण पुढे अजून आपल्याला विचारलाय अजून एक सेम क्वेश्चन आपल्याला विचारला गेला होता की एक्स स्क्वेअर प्लस सेवन एक्स प्लस सिक्स इज चे ची उकल किती उकल आपल्याला विचारली गेली होती बघा सगळ्यात पहिले सहाचे असे भाग करायचे की ज्याची बेरीज सात झाली पाहिजे तर सहाचे असे आहेत दोन अवय काय येणार सहा गुनिले एक सहा एक सहा बरोबर आणि हे दोघं प्लसमध्ये येतील कारण बेरीज सात झाली पाहिजे तर हे होणार एक्स स्क्वेअर प्लस सिक्स एक्स प्लस एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो आता याला काय करणार आपण एक्स बाहेर काढणार एक्स प्लस सिक्स आणि इकडे येणार एक बाहेर काढल्यानंतर इथं एक्स प्लस सिक्स ठीक आहे इथं प्लस एक्स प्लस सिक्स इज इक्वल टू झिरो आता एक्स प्लस सिक्स एक्स प्लस सिक्स इथं कॉमन आहे तर हा एक्स प्लस सिक्स बाहेर येणार आणि इथं उरणार काय एक्स प्लस वन इज इक्वल टू झिरो तर आपली उकल काय आली एक्स इज इक्वल टू मायनस सिक्स आणि एक्स इज इक्वल टू मायनस वन ओके तर या पद्धतीने आपण जर अन्सर टाकले तर आपण डायरेक्टली याचं ऍन्सर काढू शकतो तर तुम्ही डायरेक्टली बघू शकता की मायनस सिक्स आणि मायनस वन हे याचं उत्तर झालंय ठीक आहे चला आता पुढचा प्रश्न बघूया अजून याच्यामध्ये काय विचारला गेलाय आता याच्यामध्ये सांगितलं गेलं होतं की दोन नंबर आहे ओके दोन नंबर दिले आहे आपल्याला म्हणजे दोन संख्या आहे सगळ्यात पहिले दोन संख्या आहे आणि काय सांगितलं आहे त्यांचा जो गुणोत्तर आहे त्यांचं गुणोत्तर आपण याला म्हणतो ओके जे गुणोत्तर आहे ते काय आहे पाच तीन आहे ठीक आहे आणि त्यांचा जो फरक आहे सेम असाच क्वेश्चन आपण आपल्या क्वेश्चन सेटमध्ये टाकला आहे पण संख्या वेगळ्या आहे ओके फरक चोपन्न आहे तर आपल्याला विचारलं गेलं आहे की त्या संख्या कोणत्या तर त्या संख्या कोणत्या सगळ्यात पहिले ठीक आहे की पाच तीन त्यांचा रेशो आहे बरोबर तर याच्यातला फरक किती येतोय बघा एक संख्या पाच आहे दुसरी संख्या तीन आहे तर फरक किती झाला पाच वजा तीन हा झाला दोन आणि दोनचा फरक कशा सोबत आहे तो आहे चोपन्न सोबत तर याला डिवाइड करा दोनने ने हा आहे तो एक हा किती झाला सत्तावीस तर एक ची व्हॅल्यू किती आली आपली सत्तावीस तर तुम्ही सत्तावीसला डायरेक्टली इथं गुणू गुणू शकतात की सत्तावीस गुणिले पाच आणि सत्तावीस गुणिले तीन तर याच्यामध्ये आपल्याला पहिली संख्या काय सात्रिक एकवीस हच्या दोन तीन दुने सहा दोन आठ एक्क्याऐंशी आणि दुसरं जो आहे साता पाच पस्तीस हच्या तीन आणि सात पाच दुने दहा तीन तेरा ओके एक एकशे पस्तीस आणि एक आहे एक्क्याऐंशी जर याच्यातला फरक काढला तर तो तुम्हाला तेवढाच भेटेल एकशे आपलं सॉरी चोपन्न ठीक आहे तर आपल्याला याच्यामध्ये सगळ्यात लहान संख्या विचारली गेली होती ती होती एक्क्याऐंशी ठीक आहे चला आता पुढे जाऊया आपण याच्यामध्ये आता परत एक सरळ व्याजवरती आपल्याला प्रश्न विचारले गेले आहे या शिपमध्ये प्रत्येकमध्ये आपल्याला सरळ व्याजचे क्वेश्चन बघायला भेटत आहे की सरळ व्याज किती तर बघा आता सरळ व्याजवरचा क्वेश्चन आपल्याला सांगितलं होतं इथं मी मुद्दल पीने लिहितो मुद्दल आहे तेरा हजार ठीक आहे त्याच्यानंतर आपल्याला जो काही काळ दिला होता काळ जो दिला आहे फाईव्ह इयर्स लिहितो इथं ठीक आहे आणि इथं आपल्याला दिलं होतं की जो काही सरळ व्याज आहे जो काही व्याज येणार आहे तो आहे पाच हजार दोनशे तर आपल्याला विचारलं होतं रेट किती आता बघा रेट किती असं जर क्वेश्चन आलं ना आपल्याला इथे ऑप्शन दिले होते आठ टक्के दहा टक्के बारा टक्के आणि चौदा टक्के ठीक आहे आता सिम्पल याच्यामध्ये काय करायचं आपण जास्त फॉर्म्युले लावत बसायचं नाही आपण सिंपल तेरा हजारचे दहा टक्के किती होतात होतात तेराशे बरोबर तेराशे होणार आणि किती वर्षासाठी पाच वर्षासाठी म्हणजे तेराशे गुणिले पाच जर केलं तर सिंपल व्याज भेटणार पाचशे पासष्ट पाँच होतात ओके सहा हजार पाचशे पण आपल्याला किती सांगितलं सरळ व्याज पाच हजार दोनशे याचा अर्थ काय आहे की दहा पेक्षा कमी रेट आहे काय दहा टक्केपेक्षा कमी रेट आहे मग ऑप्शनमध्ये जायचं दहा टक्केपेक्षा पेक्षा हा दहा टक्केपेक्षा असे हा ने येणार हा पण येणार हा पण येणार येणार आठ टक्के ओके सिम्पल तुम्ही याला आपण म्हणतो मेथड ऑफ एलिमिनेशन मेथड ऑफ एलिमिनेशनच्या मदतीने तुम्ही हे प्रश्न तुम्ही सॉल्व्ह करू शकतात ठीक आहे आता पुढचा एक प्रश्न बघूया आपण अजून एक तर याच्यामध्ये आपल्याला विचारलं गेलं काय मी स्क्रीन स्क्रीन क्लिअर करून घेतो ओके याच्यामध्ये आपल्याला सांगितलं आहे की एक त्रिकोण आहे ठीक आहे या पद्धतीने एक त्रिकोण दिला आहे याची एक बाजू एक्स आठने जास्त आहे एक बाजू एक्स आहे आणि एक बाजू चारने जास्त आहे तर आपल्याला विचारलं गेलं होतं की एक्सची व्हॅल्यू काढा की त्या बाजू कोणत्या आहे ठीक आहे तर याच्यामध्ये लक्षात ठेवा काटकोण त्रिकोण आपल्याला सांगितलं आहे तर आपण काय करणार पायथागोरस प्रमेय इथे यूज करू ठीक आहे हे झालं एक्स स्क्वेअर प्लस एक्स प्लस फोर ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू एक्स प्लस एट ब्रॅकेट स्क्वेअर राईट हे झालं ही बाजू अधिका ही बाजू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू ही बाजू करण्याचा वर्ग म्हणजे एक्स स्क्वेअरला तसंच लिहितो मी आता एक्स प्लस फोर याला काय लिहिणार एक्स स्क्वेअर प्लस चार गुणिले एक्स गुणिले दोन आठ एक्स प्लस सोळा इज इक्वल टू एक्स वर्ग अधिक आठ एक्स प्लस सोळा एक्स ओके okay, इन्टू टू ए बी येतं बरोबर त्याच्यामुळं सिक्स्टी फोर आता इथेच झालं हा एक्स स्क्वेअर इथला गेला इथला गेला कारण दोन्ही बाजूला आहे आता हा एक्स स्क्वेअर तसाच असणार त्याच्यानंतर हा जो सोळा एक्स आहे तो इकडे येणार राईट हा जो सोळा एक्स आणि हा किती आहे हा चौसष्ट आहे ठीक आहे सोळा एक्स हा इकडे येऊन मायनस होणार आणि मायनस म्हणजे इथं मायनस एट एक्स येणार बरोबर आठ मधून आठ गेले आणि हा चौसष्ट आहे हा इकडे येणार सोळा मधून चौसष्ट गेले सोळा तरी अठ्ठेचाळीस होतात ओके इज इक्वल टू झिरो असं आलं आहे आपलं आता अठ्ठेचाळीसचे असे पार्ट करायचे आपल्याला की ज्याची बेरीज किंवा अजाबाकी आठ आली पाहिजे हा हा काय होतो की बार चोक अठ्ठेचाळीस बारामधून चार गेले की आठ उरतात बरोबर तर हा जो होणार आहे तो होणार एक्स हा होणार बारा वजा चार बरोबर आणि आपल्याला मायनस आणायचं आहे सॉरी एक्स मायनस ट्वेल्व आणि एक्स प्लस फोर हे आपले झाले त्याचे पार्ट कारण आपल्याला इथं मायनस येत आहे आणि इथं पण मायनस येत आहे ठीक आहे म्हणजे एक्स इज इक्वल टू ट्वेल्व आणि एक्स इज इक्वल टू मायनस फोर हे आपलं आलं ॲन्सर तर एक्स इज इक्वल टू ट्वेल्व इथं एक्स इज इक्वल टू ट्वेल्व ठेवलं तर हावणार बारा हावणार वीस आणि हा इकडे किती होणार की बारा अधिक चार हा होणार सोळा ओके या पद्धतीने आपण काढलंय की तिन्ही बाजू ज्या आहे सोळा बारा आणि वीस तसंच आपल्याला कधी कधी क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की याच्यामध्ये साइन थिटा काय साईन थिटा तुम्ही लिहू शकता की समोरची बाजू म्हणजे ती ती झाली सोळा भागीलाय वीस याचा रेशो साइन थिटा झाला साइन थिटा अधिक कॉस थिटा काय जसं आपण कालच्या एक्झाममध्ये बघितलंय ओके तर मित्रांनो बघा या पद्धतीने आपण काही प्रश्न बघितले आहे जे काही इम्पॉर्टंट होते जे बावीस ऑगस्टला विचारले गेले होते जर याच्या मध्ये तुम्हाला, की तुम्हाला, आ, तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल किंवा तुम्हाला काही कुठे प्रश्न वाटत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता आणि ज्यांना काही हेल्प लागत असेल तर तुम्ही आम्हाला कॉल करा आम्ही तुम्हाला नक्कीच मदत करू त्याच्यामध्ये ठीक आहे धन्यवाद